राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सायंकाळची वेळ आहे आणि आता आपल्याला आज चुलीवर काहीतरी बनवायचंय. तुम्हाला लवकरच समजेल काय बनवायचंय ते. तर स्वच्छता करायचं चालू आहे आता. इथं वातावरण मस्त आहे. इकडं आपल्या चिक्कूला चिक्कू किती लागलेत बघा. पानागणित फळ आहे. तर आज आपण साहित्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण गोड शेव करणार आहे, घोडी शेव. तर त्यासाठी आपण एक वाटी बेसन घेतलंय, त्याच्यावरच मी चिमूटभर मीठ पण टाकलंय. एक वाटी साखर, वेलची आणि बडीशेप पावडर, त्यात थोडीशी साखर पण आहे. आणि इकडे आपल्याला रंग घेतलाय, पाणी आणि तेल. तर सुरुवातीला आपण काय करू, चूल पेटवायच्या आधी हे पीठ थोडंसं मीठ एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि ह्याच्यात आपल्याला एक चमच्याभर तेल टाकायचं. मी अंदाजे टाकून घेते. तेल आपल्याला थंडच टाकायचंय. एकच चमच्यावर टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता हे तेल मीठ आणि आपलं हे डाळीचं पीठ चांगलं चोळून घेऊ तेलाला. तर आता आपण हे पिठाला तेल चांगलं चोळून घेतलंय आणि असा मुटका पण होतोय. आणि कोरड्या पिठाचा पण असा मुटका होतो. पण आपलं हे तेल आणि ही व्यवस्थित माप कसं झालंय ते बघायचं. तर हे कोरडं पीठ नाही, आताला अजिबात कोरडं नाही लागलं पाहिजे. असं पावडर वजा पीठ नाही लागलं पाहिजे बघा. आता ह्याला पाणी घालून घट्ट मळून घेऊ आपण पीठ. हे डाळीचं पीठ आहे त्यामुळे पाणी एकदम बेतानेच घालायचं. पाणी जास्त खपत नाही ह्या पिठाला. आपलं पीठ बघा एकदम घट्ट असं मळून झालंय. आता मी थोडं थोडं याच्यातलं पीठ काढून घेते आणि आपली शेव वळून घ्यायची. आपल्याला हातावर जरी नाही जमली तर आपण पोळपाटावर पण असं ठेवून असं वळू शकतो. मी ताटातच करते. तर बघा आपली शेव कशी एकसारखी मस्त झाली. आता ह्याचे जरा थोडे थोडे तुकडे पाडून घ्यायचे. अशीच मी सगळी करून घेते आता. तर मंडळी, तुम्ही बऱ्याचदा जत्रेला यात्रेला गेला असाल, खेडेगावातल्या विशेष करून ज्या ज्या टायमाला ग्रामदैवतांच्या यात्रा असतात किंवा आजूबाजूच्या गावच्या यात्रा असतात, आणि त्या यात्रेला गेल्यानंतर तुम्हाला एक दुकान दिसतं, त्या दुकानामध्ये चुरमुरे, शेव, रेवड्या, जिलबी, भजी हे असं दुकान असतं. आणि त्या दुकानावर लाल चटक अशी लक्ष वेधून घेणारी ती म्हणजे दिसते ती गोडीशेव. लहानपणापासून खेड्यातल्या मंडळींना, विशेषतः खेड्यातल्या मुलांना त्या गोडीशेवचं चांगलं आकर्षण असतं. तर लाल असा रंग असतो मस्तपैकी आणि ती गोड लागते खायला. तर आज मी पहिल्यांदा बघतोय ही कशी बनवते. तसे मी बाजारातनं बऱ्याचदा घेतली होती विकत, पण ही मी जी आहे आता मी ह्याच्या आधी हिने केलेली आहे बऱ्याच वेळा, पण मी बघतोय पहिल्यांदा की ही कशी बनवली जाते. तर ही अशा पद्धतीनं आता आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचं असं करून घ्यायचं आता आपण चूल पेटवून घेतली आणि कढई ठेवू, तेल तापाय ठेवू.
इकडे आपलं ही शेव पण सगळी वळून झालेले. आणि मी पहिल्यांदा तुम्हाला साखर सांगितली होती, पण क्षितिजने गावात जाऊन गुळ आणला. आता गुळ घेऊ आपण पाकाला. गुळ संपला होता माझ्याकडलं. तेल गरम झालंय का बघू. तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं, असंच करायचंय. तर मी आता थोडं थोडं टाकून घेते त्याच्यात. तेलात सोडून घ्यायची आपली शेव. त्याला लगेच हलवायची नाही, आणि जाळ पण आपला कमीच ठेवायचा. तर आता आपण ही चांगली 3 मिनिटाच्या वरी चांगली तळून घेतलेली, आणि मी एक आधी काढून बघितली, फोडून बघितली, आतून चांगली जाळी आली तरच शेव काढायची. आपली एकदम मस्त झाली आता. तर मी काढून घेती आणि बघा आवाज कसा येतोय का. एकदम कडक अशी कुरकुरीत भाजून घ्यायची, तळून घ्यायची आपल्याला शेव. आता अशीच मी बाकीची राहिलेली पण तळून घेती. जाळ आपल्याला एकदम कमीच ठेवायचं आहे. जाळ जर वाढवला तर ते करपून जाते वरण, आणि आतनं व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशी शेव तळत नाही. तर आता आपलं सगळं तळून झालं. तेल काढून घेऊ. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तीच कढई घेते, त्यात आपण गुळ टाकून घेऊ. एक वाटी पिठाला एक वाटीच गुळ घ्यायचा, आणि थोडंसं पाणी गुळ खाली आपला करपू नये म्हणून. 1-2 चमचे जास्त नाही. पाक होणार. हां बर. कलर टाकला नाही बरं का. कलरचा चमचा असल्यामुळे थोडस वाटतंय. कलर मी साईडलाच ठेवलाय. कलर कशात टाकायचं मग. कलर पाक झाल्यानंतर टाकायचा. वेलची आणि बडीशेप पावडर आणि कलर नंतर टाकायचं पाक शिजल्यावर. त्यात आपल्याला पाक करून घ्यायचा. तर आता आपला पाक बघा असं वितळलाय. आपल्याला ह्याला आठवत बसायची गरज नाही, कारण पाणी आपण जास्त घातलं नाही. तर आता हे चांगलं वितळून घेतलंय. ह्यात आपण कलर एक खायचा चिमूटभर टाकून घेऊ, आणि वेलची बडीशेप पावडर. आता ह्याला चांगलं मिसळून घेऊ. आता वाटायला लागलं का नाही आपल्याला. आधीच की पाकाकडे बघून बरोबर कलर हे झालाय. चांगलं मिसळून घेतलं की आपली शेव टाकून घेऊ त्याच्यात. आणि आता थोड्या वेळ असंच आपण चुलीवरच त्याला असं पाकात मिसळून घेऊ. जरा वेळ म्हणजे पाकाचं आवरण चांगलं आपल्या शेवाला वरण लागल. आता मी चुलीवरच 1 मिनिटभर असं चांगलं त्याला पाकामध्ये आपलं हलवून घेतले, आणि बघा कसं झालंय आता. तर आता आपण खाली काढून घेऊ ह्याला आणि गार होऊन देऊ. अधूनमधून मी असं हलवतच राहणार आहे ह्याला. आता ह्याला गार करून घ्यायचंय आपल्याला, पण आधनमधनं असं हे सुट्टं सुट्टंच करत राहायचंय आपल्याला, नाहीतर हे सगळं एकजीव होऊन जाईल. तर आता आपली बघा शेव चांगली आता हे झाली आहे, गार झाली. दिसते का नाही आपण
जसं बाजा ह्याच्यात यात्रेत खायचो तशीच दिसते का नाही मला सांगा? तशीच शेवा एकदम तशीच, चव पण लय भारी झाली. खाऊन बघितली? खाऊन बघितली. आणि आतन सुद्धा बघा, जवळून दाखव. झाली का नाही? एकदम व्यवस्थित. कशी झाली चवीला? चांगली झाली, बरोबर झाली. मी खाऊन बघितली, मस्त आहे. तर आपली ही गोडी शेव, गोडी शेव काय का असणार नाव? ह्याचं नाव आहे गोडी शेव. गोड लागते त्याच्यामुळे हिला गोड शेव म्हणतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.